टिप्स किचन मराठी मध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला हिरव्या मिरचीची चटणी करून दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. हिरव्या मिरचीची चटणी करण्यासाठी मी इथे 50 ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या आणि त्या मिक्सरला थोड्याशा जाडसर फिरवून घेतलेल्या आहेत. शेंगदाणे भाजून मी शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे. खलबत्त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट केला आहे. 1 वाटी मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. 1/2 वाटी मी वाळलेलं खोबरं किसून घेतलेलं आहे. 1 मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. 20-22 लसणाच्या पाकळ्या मी टेचून घेतलेल्या आहेत, म्हणजे 2 चमचे टेचलेला लसूण आहे. थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली. 1 चमचा जिरे घेतलेले आहे. 1/2 चमचा आमचूर पावडर. आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस वापरला तरीही चालेल, किंवा आमचूर पावडर आणि लिंबाचा रस दोन्हीही नाही वापरलं तरीही चालेल. चवीनुसार मीठ लागणार आहे आणि चटणी करण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे. मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल घातले. तेल गरम झाले, जिरे घालूयात आपण. आता कांदा घालायचा आहे. कांदा चांगला परतून घेणार आहे मी. कांदाने चांगला लाल होईपर्यंत परतून घेणार आहे. 1-2 मिनिटं कांदा परतायचा आहे. जास्त पण लाल करायचं नाही. थोडा रंग चेंज झाला की त्यामध्ये आपल्याला खोबरं घालायचं आहे. मी हे आधीसुद्धा खूप साऱ्या व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता. कांदा परतून झाला आहे, कांद्याचा रंग चेंज झाला आहे. आता त्यामध्ये वाळलेलं खोबरं घालतीये. टेचलेला लसूण आणि चांगलं परतून घ्यायचंय. खोबरं आणि लसूण व्यवस्थित परतून झालंय, रंगही चेंज झालेला आहे. आता टेचलेली हिरवी मिरची, म्हणजेच मिक्सरला बारीक केलेली हिरवी मिरची मी घातली. मिरची आपल्याला अशी जाडसरच वाटून घ्यायची आहे आणि चांगली मी 2 ते 3 मिनटं परतून घेणार आहे. गॅसची फ्लेम लो आहे. गॅसची फ्लेम लो ठेवून मी 3 ते 4 मिनटं मिरची व्यवस्थित परतून घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालूया. आमचूर पावडर घालायची आहे आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर सुद्धा मी 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आता आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता मी गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते. आता मी प्लेटमध्ये काढून घेते. खूप छान झाली चटणी. तयार झाली हिरव्या मिरचीची चटणी. खूप छान चटपटीत झालेली आहे. आपण आमचूर पावडर घातली आहे. तुम्ही पण आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस नक्की वापरा, खूप छान टेस्ट येते. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.